नमस्कार। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार, राष्ट्रवादी काँग्रेसने केला मोठा खुलासा। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे। राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे। मात्र या सुनावणीपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत एक मोठं भाकीत केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह यांच्यासोबत गेलेले 16 आमदारांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवल्यास राज्यातील सरकार कोसळेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असं भाकीत जयंत पाटील यांनी काल केलं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी जयंत पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पक्षाच्या सगळ्या सेलची बैठक आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते। सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला तर 16 आमदार अपात्र होतील। या 16 आमदारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहे। त्यामुळे हे सरकार पडेल, हे सरकार कोसळल्यास राष्ट्रपती राजवट हा एक पर्याय असेल, किंवा मध्यावधी निवडणुका देखील लागू शकतात। पण या सरकारला निवडणुकीची भीती वाटत आहे। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनमत सरकारच्या विरोधात गेलं आहे। भाजपला राष्ट्रवादीची भीती वाटत आहे। आमचा एक संघ पाहून 123 वरचा पक्ष 102 वर आला आहे, तो आता 80 वर येऊ शकतो, असंही भाकीत त्यांनी भाजपाबाबत व्यक्त केलं आहे।